नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आजची 12 ऑक्टोबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट. 12 ऑक्टोबर रोजी नेमका पावसाचा प्रभाव कोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या जिल्ह्यांमधील जो पावसाचा भाग आहे तो आपल्याला कोरडा दिसून येईल, हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे गेल्या 48 तासांमधनं अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. आणि आजसुद्धा 12 ऑक्टोबर रोजीसुद्धा आपल्याला ही पावसाची सक्रियता राज्यामध्ये कायम दिसून येणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी आपल्याला पावसाचा जोर हा अत्यंत वाढलेला दिसून येईल. यामध्ये जे भाग समाविष्ट असणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या तीन भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेमध्ये सक्रिय दिसून येणार आहे. सर्वाधिक जी पावसाची नोंद आहे ती विदर्भात होताना आपल्याला दिसून येईल. यामध्ये विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे, या भागामध्ये सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसेल. त्यानंतर अनेक भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्येच आपल्याला मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून येणार आहे. तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी आपल्याला सक्रियता दिसून येईल. पावसाचे स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह राहणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, त्यानंतर जळगाव जामोद, पांढरकवडा, त्यानंतर संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदुरा, तेल्हारा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम हा आपल्याला दिसून येईल. काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा उन्हाचा प्रभाव देखील दुपारी 1 पर्यंत आपल्याला जाणवेल. मात्र आपल्याला त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी 4 ते 5 वाजल्यापासून मुसळधार पावसाची त्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस अनेक भागात होणार आहे. ढगफुटी होण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. ढगफुटी आणि अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला विदर्भामध्ये होताना आजच्या तारखेमध्ये दिसून येईल. त्यानंतर जे आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार करता धुळे, नंदुरबार व जळगाव खान्देश या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला जे आहे धुळे व नंदुरबार भागामध्ये सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून पावसाची सक्रियता जाणवेल. व जळगाव खान्देश या भागामध्ये देखील आपल्याला दुपारी 4 वाजल्यानंतर पावसाची त्या ठिकाणी रिमझिम बघायला मिळणार आहे. आणि रात्री पावसाचा जोर हा आपल्याला या भागांमध्ये वाढलेला दिसून येईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमी भागामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या भागात वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची उल्लेखनीय सक्रियता असेल. सकाळी जे आहे वातावरण कोरडे असेल, ढगाळ वातावरणाचा अनेक भागात परिणाम दिसून येईल. मात्र पुढील 4 ते 5 तासांमध्येच आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. आणि पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा देखील त्या ठिकाणी प्रभाव राहणार आहे. त्यानंतरचा भाग आहे मराठवाड्याचा. मराठवाड्यामध्ये आपल्याला पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम असेल. त्यानंतर दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून आपल्याला पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल. मध्यम स्वरूपाचा पावसाचा त्या ठिकाणी सक्रियता असेल. आणि त्यानंतर 4 ते 5 वाजल्याच्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये आपल्याला सक्रिय दिसून येणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये जे आहे ते सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून पावसाची सक्रियता आपल्याला जाणवणार आहे. तर काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 तासांमध्येच आपल्याला मुसळधार पाऊस सक्रिय दिसून येईल.
त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसणार आहे। या भागामध्ये जे आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची सुद्धा शक्यता आहे, ढगफुटीसुद्धा काही भागांमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे। सर्वाधिक जो मुसळधार पाऊस होणार आहे तो म्हणजे समुद्र किनारपट्टीवरील भागांमध्ये, समुद्र किनारपट्टीवर आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येणार आहे। त्यानंतर जे आहे मध्य महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर असेल, त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आपल्याला पावसाचा जोर त्या ठिकाणी दिसून येईल। सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजल्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसेल। अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे, रिमझिम अशा प्रकारचा पाऊस सकाळपासूनच सक्रिय असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला शिरवड, सासवड, जेजुरी, दौंड या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल। दिवसभर रिमझिम अशा प्रकारच्या पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव राहील आणि रात्री मात्र आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होताना या भागांमध्ये दिसून येईल। तर अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर हा अतिशय वाढलेला दिसून येणार आहे। अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असणार आहे आणि या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार 12 ऑक्टोबर रोजी अतिशय जोरदार पाऊस राज्यामध्ये सक्रिय होईल, पावसाचा जोर हा वाढत जाईल। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर हीच होती आपली 12 ऑक्टोबर रोजीची पावसाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा आणि आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा। तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय, धन्यवाद।